भागल्याचे तारू शिनल्याची साऊली भुकेलिया घाली प्रेम पान्हा ऐशी ही कृपाळू अनाथाची वेशी ऐशी ही कृपाळू अनाथाची वेशी सुखाची आराशी पांडुरंग सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी सकळा सन्मुख कृपेती या दृष्टी पाहे बहु पोटी उतावीळ ऐशी ही कृपाळू अनाथाची वेशी सुखाची आराशी पांडुरंग तुका मने येथे आता उरुकैचा तुका मने येथे आता उरुकैचा अनंता जन्मीचा सिनभाग ऐशी ही कृपाळू अनाथाचे वेशी सुखाजी आराशी पांडुरंग विठ्ठला करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन् वटस्य पत्रस्य पुटे शयानौ बालं मुकुन्दं मनसा स्मरामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा जनन संताय भागल्याचे तारू शिनल्याची साऊली भुकेलिल्या घाली प्रेम पान्हा भगवान श्री पांडुरंगाच्या परम कृपा आशीर्वादाने 44 वर्षापासून चालत आलेला हा व वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा ढेरे यांच्या प्रेरणेनं क्षेत्रपाल श्री भैरवनाथ जयंती महोत्सव त्या प्रीत्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये आजच्या रात्रीची सेवा भगवान श्री भैरवनाथाच्या कृपेने माझ्याकडे आलेली आहे. प्रस्तुत सेवेच्या प्रीत्यर्थ सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये महत्त्वाची एवढीच गोष्ट सांगितलेली आहे, भगवंत कसा आहे, भागलेल्या व्यक्तीसाठी तो तारू आहे, शिनल्यासाठी तो सावली आहे आणि भुकेलेल्यासाठी तो प्रेमाचा पान्हा देणार आहे, अनाथाचा आधार आहे, सुखाची राशी आहे, प्रत्येकाच्या सन्मुख आहे, डोळ्यासमोर आहे. तद्वतच आपल्यामध्ये हृदयात असणारे अनंत विकार चित्तात आहे, सोबतच अनंत योनीपासून आलेल्या संसाराचा सिनभाग जो आहे ज्याच्या कृपेनं कसा मावळतो समाप्त होतो, अतिशय सोपा विषय तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या समोर समाजाच्या समोर जगतहितासाठी मांडलेलं आहे.
अभंगाच्या पूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहू व चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला जगत हिताचं प्रबोधन, माणसाच्या जीवनाचं तत्वज्ञान, जगण्याची कला, आत्मशांतीचा मार्ग, साधू संतांनी जगतासाठी जगातल्या लोकांसाठी प्रशस्त केला. त्यांनी जे जगाला दिलं त्याच्या बदल्यात कोणताही मोबदला घेतला नाही. बिना मोबदला देणारे फक्त जगामध्ये संतच असू शकतात. अहोरात्र ज्या समाजाची त्यांनी तळमळ वाहिली, त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये जगत हित झालं पाहिजे, माणसाचं कल्याण झालं पाहिजे. परंतु ज्या विचाराने माणसाचं कल्याण होतं, माणसाने त्या विचाराकडे पाठ फिरवलेली आहे. नको असलेले विचार माणूस घेत असतो, नको असलेल्या गोष्टी घेत असतो, नको असलेल्या गोष्टी करत असतो, ज्याच्यामुळे माणसाला कोणताही फायदा होत नाही, नुकसान होतं. परंतु माणसाची प्रवृत्ती अशी आहे की नुकसान, जे नुकसान होतं, जे नुकसान आहे त्याच्यामध्ये तो फायदा पाहत असतो. परमार्थ एवढाच आहे, प्रवृत्तीमध्ये परिवर्तन. आपल्या प्रवृत्तीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या विचारामध्ये कुविचारामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि ते परिवर्तनाचं सामर्थ्य केवळ संत वाणी, संत प्रबोधनात, संत विचारात असतं. त्यांचा विचार जगताला तारणारा विचार आहे. परंतु तुम्ही आम्ही जे डुबायला निघालेलो आहोत, त्यांचे विचार तारू आहेत, त्यांचे विचार तारणारे आहेत. अरे ज्याला पोहणं नाही, त्यानं जर एखाद्या नदीत उडी टाकली, तो कुदला नदीमध्ये, त्याला पोहणं नाही, तो डुबणार. पण त्याला त्या नदीच्या पैल तीराला जायचं आहे. एखाद्या नावेत बसला, 2 रुपये दिले त्याने, तो पैल तीराला जाऊ शकतो. मला एवढं सांगायचं, तारण्याचे विचार घ्या हे संतांनी सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला आणि पार उतरण्याचा मार्ग आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, सुखाकडे पोहोचण्याचा मार्ग आहे, आनंदाचा उपभोग घेण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून सदैव समाजाच्या हृदयात प्रवेश करून समाजाच्या हृदयाला जागृती देण्याचा मार्ग संतांनी सांगितला. मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचणे वेगळी गोष्ट आहे, मंदिरात पोहोचणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे, परंतु मंदिराच्या देवापर्यंत पोहोचणं हे फार अवघड असतं. काय असं नाही की माणसं पायरी पण ते पर्यंत पोहोचले म्हणजे देवापर्यंत पोहोचले. अरे मंदिरात गेले म्हणजे काही देवाजवळ गेले हेही नाही. देवाच्या गळ्यात माळ घातली, हार घातला, तुरे घातले म्हणजे तो देवाच्या समीप पोहोचला हेही नाही. देवाची जाणीव ज्यावेळी अंतकरण घेईल तुमचं, त्यावेळी तुम्ही देवाच्या जवळ पोहोचले. संतांच्या विचाराची जाणीव ज्यावेळी तुमच्या हृदयाला होईल, त्यावेळी तुम्ही संतांच्या जवळ पोहोचले. नाही तर संतांच्या शेजारी बसूनही उपयोग होत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणूनच कळवळ्यानं ते सांगतात, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध. आ करो नि प्रबुध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, संत पार उतरले.
देहाय सानिद साधालते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले। समाजाच्या हृदयाला स्पर्श करणारी भाषा संत तुकाराम महाराजांची आहे। जी भाषा आपल्याला कळतच नाही ती भाषा जर तुमच्या समोर आमच्या सारखं कोणी बोललं त्याचा उपयोग होणार नाही। तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, त्या भाषेमध्ये चिंतन झालं पाहिजे, त्या भाषेमध्ये विचार सांगले गेले पाहिजे। पूर्वीची अशी परंपरा होती सोप्या गोष्टी अवघड करून सांगायच्या, म्हणून आपला संपूर्ण बहुजन समाज मागे राहिला। पोथीतले विचार, पुराणातले विचार, वेदातले विचार तुमच्या आमच्या पर्यंत येऊ दिलेले, कारण तुम्ही आम्ही शहाणे व्हायला नको, तुम्ही आम्ही विचारवंत व्हायला नको, तुम्ही आम्ही कोणाच्या तरी पाठीमागे फिरणारेच कायम राहायला पाहिजे। अज्ञानातून आपल्याला वरती काढण्याचा मार्ग लोकांनी दाखवला नाही, मोठमोठ्या पंडितांनी। पंडितांनी भाषा क्लिष्ट केली, अवघड केली। ऋषी मुनींनी त्या काळातील समाजाच्या कल्याणाचीच भाषा लिहिली, पण उत्तर उत्तर पंडितांनी ती भाषा समाजापासून दूर ठेवला, तो विचार समाजापासून दूर ठेवला। परंतु हे विचार समाजामध्ये आणण्याचं कार्य ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकोबारायापासून संत निळोबारायापर्यंत, संत चोखोबा असतील, संत सावतामाळी असतील, गोरा कुंभार असतील, या सर्व संतांनी ते वेद शास्त्र पुराण तुमच्या भाषेमध्ये आणलं आणि ते कोणत्याही पाठशाळेमध्ये शिकायला गेले नाही। विठ्ठला 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 विठ्ठला। आणि दुसरी गोष्ट त्यांनी ठामपणे ठासून जगाला एक सांगितलं, काय वेदाचा तो अर्थ आम्हाशी चा तो अर्थ अम्माशी चटावा ये राणी वाहावा भार माथा। वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे, तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा अर्थ मला माहित आहे, परंतु माहित असलेला अर्थ मला आता समाजाला सांगायचा आहे। माहित आहे तोपर्यंत गुप्त आहे, जोपर्यंत गुप्त आहे कोणाला त्याची चाहूल नाही, कोणाला माहीत नाही तोपर्यंत ठीक। परंतु त्याच वेदाचा माहीत असलेला अर्थ ज्यावेळी संत तुकाराम महाराज या तुकोबाराय जगाला सांगायला निघाले त्यावेळी त्यांना अनंत संकटांना तोंड द्यावं लागलं, हालापेष्टांना तोंड द्यावं लागलं, पदोपदी त्यांचा अपमान होत होता। म्हणजे या संतांनी ती संस्कृत भाषा तुमच्या भाषेमध्ये तो विचार आणला, आणि विचार आणलाच नाही तो विचार तुम्हाला द्यायला प्रारंभ केला। तोपर्यंत जोपर्यंत देत नव्हते तोपर्यंत काहीच नाही, द्यायला लागल्यानंतर मात्र अडचणी उभ्या राहिल्या। विठ्ठल विठ्ठल वेद मोलाची आहे, तेवढेच मोलाचे विचार या तेवढाच मोलाचा तुकोबारायाचा अभंगाचा गाथा आहे। जेवढी वेदाची किंमत आहे तुकोबारायांच्या गाथ्याची किंमत सुद्धा तेवढीच आहे। परंतु ज्यावेळी संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला आणि तो गाथा समाजापुढे आणण्याचा प्रयास करू लागले तर पंडितांना ब्राह्मणांना वाटलं की आपला वेदच समाप्त होतो, आपला वेदच नष्ट होतो, आपली किंमत समाप्त होते, आपली प्रतिष्ठा लयाला जाते। त्यांनी युगायुगापासून प्रतिष्ठा सांभाळून ठेवली आणि तुम्हाला कोणालाही प्रतिष्ठा दिली नाही। तुकाराम महाराजांची गाथा सर्व विश्वाला प्रतिष्ठा देणारी ठरली,
म्हणून तो हजारो लाखो कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये आहे. ही तुकाराम महाराजांनी दिलेली प्रत्येकाला प्रतिष्ठा आहे. तुम्ही सर्व गुणीजन त्यांचे अभंग गाता, त्याच्यावरती चाली म्हणता, राग रागिणी गाता, त्या तालावरती हा मृदंग वाजतो. हा मृदंग आपल्या हातात नव्हता, ते विना आपल्या गळ्यात नव्हती, ते अभंग आपल्या मुखात नव्हते. आणि ती कठीण असणारी वेदाची भाषा तर दूर ठेवा, ती आपल्याला माहीत सुद्धा नव्हती. परंतु तो वेद त्यांनी समाजाच्या भाषेमध्ये का आणला याच्यासाठी त्यांना खूप त्रास भोगावा लागला. आणि त्यांचा त्रास आज तुमच्या आमच्या सुखाला कारणीभूत ठरला. त्यांची तपश्चर्या आज तुमच्या आमच्या सुखाला कारणीभूत ठरली. सज्जनांनो, ज्ञानेश्वरी गाथा नसती तुम्ही आम्ही माणसं सुद्धा नसतो. एवढा असूनही आपल्याजवळ माणूस की नाही किंवा आपण माणसंच आहोत हे नाही. घेणारा विचार घेणारा माणूस होतो, आणि ज्याने विचार घेतलेत नाही तो माणूस होणं अशक्य आहे. विठ्ठला 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 हो. आणि म्हणूनच तुकोबारांनी म्हटलं, मनुष्य देहायसा निध साधाल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उद्धरले. ज्या विचाराला ज्या गोष्टीला घेऊन संत या भवसागरातून पार उतरले, या दुःखातून मुक्त झाले. मनुष्य देहासारखा निधी म्हणजे वैभव धन तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही जे मिळवलेलं आहे तेही धन आहे, पण ते धन न राहणारं धन आहे. परंतु संतांनी जे दिलेलं धन आहे ते अविनाशी धन आहे. कोणतं धन? परमार्थ महाधन, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. कोणतं धन दिलं? आपल्याला परमार्थ नावाचं धन संतांनी दिलं, संतांनी दाखवलं. अरे ज्यांना माहीत आहे ते दाखवू शकतात, ज्यांना माहीत नाही ज्यांना कल्पनाच नाही ते नाही दाखवू शकत. आहे ठाऊक सभाग्या संता नाही दुजानी कमागुता गा. त्यांना माहीत आहे देव कोण आहे, धर्म काय आहे, माणूस काय आहे, विचार काय आहे, परमार्थ काय आहे, अविचार काय, संसार काय, या सर्व गोष्टीचं ज्ञान किंवा परिभाषा त्यांना माहीत आहे. विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध असेल त्याच्या जीवनात परमार्थ आहे. मग तुम्ही वेदाची किती मोठमोठी गाठोडे डोक्यावर घेऊन निघा, काही अर्थ नाही. तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्ही परमार्थामध्ये टिकू शकता, तुम्ही परमार्थिक आहे. पोथी पुराण वाचून भजन पूजन करून तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती जर नाही बदलू शकली, तुम्ही कधीही परमार्थिक होणं अशक्य आहे, शक्यच नाही. मंबाजी गोसाव्याजवळ संपूर्ण घर त्याचं वेदाच्या पुराणाच्या पोथ्यांनी भरलेलं होतं, परंतु त्याची वृत्ती चांगली नव्हती आणि त्याची प्रवृत्ती चांगली नव्हती. आणि ज्याची वृत्ती आणि प्रवृत्ती चांगली नसते त्याचं आचरण सुद्धा भ्रष्ट असतं. विठ्ठला विठ्ठला. आणि तुमचे शास्त्र सांगतात, आचार्यहीनं न पुनंती वेदा,
आचारहीन व्यक्तीला वेद सुद्धा पुनित करू शकत नाही. ज्याच्या घरामध्ये संपूर्ण पोथी पुराण वेद शास्त्र भरलेले होते तो सकाळपासून झोपेपर्यंत तुकाराम महाराजांना शिव्या द्यायचा. त्याची वृत्ती अशी होती, गढूळ वृत्ती होती, प्रवृत्ती इतकी बेकार होती की हे तुकाराम महाराजांचे विचार आणि हे तुकाराम महाराज कसे समाप्त होतील ही त्याची प्रवृत्ती होती. आणि सकाळी उठल्यानंतर वेदाचा पाठ, सकाळी उठल्यानंतर देवाचा अभिषेक, सकाळी उठल्यानंतर वेदाचं पठन पाठन प्रवचन व्हायचं. पण वृत्ती नाही बदलली. वृत्ती बदलली नाही म्हणून प्रवृत्ती बदलली नाही, प्रवृत्ती बदलली नाही म्हणून आचरण बदललं नाही, आणि आचरण न बदलल्यामुळे माणुसकी आली नाही. वेदशास्त्र पुराण शिकणाऱ्याला सुद्धा जर माणुसकीच आली नाही त्याचं वेदशास्त्र पुराण काय कामाचं आहे? काहीच कामाचं नाही. मला सांगायचं विठ्ठला विठ्ठला हे नवल आहे तुकाराम महाराजांचं जीवन. काय संत पार उतरले करोणी प्रबोध, जगाला प्रबोधन केलं आणि जगालाही तारलं आणि स्वतःही तरले. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ते वेदशास्त्राचे पंडित नव्हते पण नामधारक होते. नामावरची ज्याची अपार ज्यांची श्रद्धा होती, नामनिष्ठेनं ते अभंग लिहू शकले, नामनिष्ठेने ते तरू शकले आणि त्यांची नामनिष्ठा त्यांना मिटू देली नाही, त्यांनी त्यांची नामनिष्ठा टिकून ठेवली. लोकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, शेवटी लोक तर मिटून शकलेच नाही पण तुकोबर आहे लोकांनी मिटवण्याच्या अगोदरच वैकुंठात गेले. ही त्यांची विशेषता. विठ्ठला विठ्ठला तुकोबर आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बंगालमध्ये रामकृष्ण परमहंस होऊन गेले. एके दिवशी ते गंगा नदीच्या काठावर बसलेले होते, ध्यान करत होते. त्यांची ध्यान धारणा संपली आणि त्यांना गंगा पार करून पलीकडे कोणत्या तरी गावाला म्हणा कुठेतरी जायचं होतं. ते प्रतीक्षा करत होते की एखादी नाव येईल, त्या नावेमध्ये आपण बसू आणि नावेमध्ये बसून पैल तीराला पलीकडच्या काठाला जाऊ. बाजूला कोणीतरी महान योगी सत्पुरुष राहत होता. तो योगी रामकृष्ण परमहंसाच्या जवळ आला आणि परमहंसाला विचारलं, रामकृष्ण परमहंस शांत, मी सांगितलं तुम्हाला की वृत्ती आणि प्रवृत्तीत परिवर्तन झालं पाहिजे. परमहंस इतके साधे भोळे होते. काय भोळा शब्दाचा अर्थ आहे की विचाराने जो शुद्ध असतो त्यालाच भोळं म्हणावं. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबऱ्यांच्या भाषेत तुका म्हणे भोळा जिंकू जाने कळे काळा, जिंकू जाने कळे काळा, भोळा जिंकू जाने कळे काळा, जिंकू जाने कळे मने भोळा जिंकू जाने कळी काळा. कोण भोळा आहे? जो कळी काळाला जिंकू शकतो काय तो भोळा आहे. एवढा महान आणि ते रामकृष्ण परमहंस एक योगी होता, त्यांच्याजवळ आला
आणि त्यांनी म्हटलं नदी पार करायची वाटतं. परमहंस म्हणले हो मला नदी पार करायची आहे. परमहंसाला त्यांनी विचारलं किती दिवसापासून परमार्थ करता. परमहंस म्हणाले झाले असतील मला 20-25 वर्ष. 25 वर्ष, 25 वर्ष तुम्ही परमार्थ केला का हो, कशाला त्या नावेची वाट पाहता. 25 वर्षाच्या तपश्चर्येनं तुम्ही तर धार 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 त्या पाण्यावरून तिकडे चालत जायला पाहिजे. परमहंस म्हणाले ती कला मी नाही शिकलो. त्यावेळी तो योगी त्यांना म्हणाला 25 वर्षाचा परमार्थ केला आणि तुम्हाला पाण्यावर चालता येत नाही, मी चालून दाखव का, माझा तर फक्त 15 वर्षाचा अभ्यास आहे. परमहंस म्हणाले मला तुझ्या पाण्यावरच्या चालण्याची पाण्याची काही गरज नाही. काय ओ, तो म्हणाला 15 वर्ष नाही, मी 60 वर्षापासून अभ्यास करत होतो पण 15 वर्षापासून ही कला अवगत झाली पाण्यावर चालण्याची. 60 वर्षाचा अभ्यास यांचा 25 वर्षाचा अभ्यास, कोणाचा अभ्यास किती आहे हे नाही सांगता येत. प्रत्येकाचा आपापला अभ्यास आहे प्रत्येक क्षेत्रातला. विठ्ठल 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 विठ्ठल. परमहंसाने फक्त एवढंच म्हटलं 60 वर्ष तू योगाचरण केलं, योग शिकला, योग केला, नुसतं पाण्यावर चालण्याचा शिकलास, बस इतकंच. अरे तू जे केलं त्याची किंमत काहीच नाही, कवडी मोल किंमत आहे. त्याला राग आला. चांगदेवांना सुद्धा 1400 वर्ष योग केल्यानंतर 7 वर्षाच्या मुक्ताईचा राग आला होता. 14 वर्षाच्या संत ज्ञानोबारायांचा राग आला होता. इतकी लहान लहान मुलं आम्हाला शहाणपण शिकायला निघाली. असं काही नाही की माणूस खूप वयस्कर झाला म्हणजे खूप शहाणा होतो, अशातला काही नियम नाही. शहाणपण कोणाच्या बुद्धीमध्ये केव्हा येईल याचा काही नियम नाही. ते शहाणपण तुमच्या अभ्यासानं येईल या परमेश्वर तुमच्या बुद्धीमध्ये होतेल, तो परमेश्वराचा भाग आहे. मला एवढं सांगायचं, त्या योग्यानं परमहंसाला म्हटलं 25 वर्षाची साधना केली आणि तुला पाण्यावर चालता येत नाही. तो म्हणले तू 60 वर्षाची साधना केली आणि पाण्यावर चालायचं शिकला, त्याची किंमत किती आहे माहीत आहे का? तेवढ्यामध्ये नाव आली. काय 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेवढ्यामध्ये नाव आली. नावेचं इकून तर तिकडच्या तकाठाला जायचं, फक्त 4 आणे तिकीट होतं, म्हणजे 4 आणे चार्ज होता. काय परमहंसाने 4 आणे त्याच्या हातावर ठेवले. 4 आणे त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं मला पोहोचून दे पलीकडे. योग्याला सांगितलं ज्या नदी पार करायला फक्त 4 आणे लागतात आणि तू 60 वर्षामध्ये 4 आण्याचं सुद्धा काम करू शकला नाही, धिक्कार आहे तुझ्या योग साधलेला. 60 वर्षामध्ये फक्त पाण्यावर चालायला शिकला. मुक्ती देणारे संत, परमार्थ देणारे संत, भक्ती देणारे संत, ज्ञान आणि प्रबोधन करणारे संत, ज्ञानाची प्रबोधनाची भक्तीची किंमत नसते सज्जनांनो. 1400 वर्षाच्या योगाची, चांगदेवाच्या योगाची किंमत ज्ञानेश्वर माऊलीच्या पुढे शून्य ठरली. 1400 वर्ष जो माणूस योग साधना करत असताना जगला त्याची किंमत शून्य ठरली. चांगदेव महाराज इतके महान होते, शून्य त्यांच्या योगाची किंमत ज्ञानरायांच्या पुढे समजली. मला एवढं सांगायचं की ज्ञानराजाने 1400 वर्षामध्ये 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा शहाणपण दिलं. कीर्तन म्हणजे काय? की समाजाला प्रबोधनाच्या रूपात शहाणपण शिकवणं, परमार्थ शिकवणं, हे प्रबोधन आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी सांगत होतो वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध पाहिजे. आणि मन जर शुद्ध असेल तर वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध होत असते आणि तोच ईश्वराला मान्य आहे. रामायणामध्ये संत तुलसीदासांनी आपली एक चौपाई लिहिलेली. निर्मल जन मन सो मोही पावा, निर्मल
चल चित्र न भाव राम सियाराम सियाराम जय जय राम सियाराम सियाराम जय जय निर्मल जन मन सो मोहि पावा मोहि कपट छल छिद्र न भावा। भगवंत तो म्हणतो मला छळ कपट हे कधी आवडत नाही, मोही कपट छल छिद्र न भावा, निर्मल जनमन सो मोही भावा। ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याची बुद्धी वासना रहित आहे, ज्याचं अंतकरण अति पावन आणि शुद्ध आहे, असा भक्त मला आवडतो। आणि जो मला भक्त आवडतो लक्षात ठेवा, त्याच्यासाठी मी काय आहे ते अभंगाच्या पहिल्याच्या भागाचे तारू तारू शिनल्याची सावली भुकेलिया घाली प्रेम पान्हा। तुको बराय अभंगाच्या पहिल्या चरणात एवढंच सांगतात, भगवान भागल्याचा तारू आहे, शिनलेल्या लोकांची सावली आहे आणि भुकेलेल्यांना प्रेमाचा पान्हा पाजणार आहे। भगवंत
प्रेमच आहे. यदा निर्वचनीयम परम प्रेमास्पदम, परम प्रेमाचा आस्पद भगवंत आहे. दुसरी गोष्ट, प्रेम हरी का रूप है जो हरी प्रेम स्वरूप, एक होई द्वय में लसे जैसे सूरज और धूप. परमेश्वराच स्वरूप प्रेम है, प्रेम हरी का रूप है जो हरी प्रेम स्वरूप, एक होई द्वे मेल से जैसे सूरज और धूप. प्रेम परमेश्वराच स्वरूप है. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जसा वेगळा नाही, तसा प्रेम आणि परमात्मा सुद्धा वेगळा नाही. आधुनिक तत्वज्ञानामध्ये गॉड इज लव अँड लव इज गॉड, काय परमात्मा प्रेम आहे, प्रेम हाच परमात्मा आहे. परमात्मा आणि प्रेमामध्ये भेद नाही. आणि ज्यावेळी परमात्म्यात आणि प्रेमात भेद येत असतो, तेव्हापासून संसाराला सुरुवात होत असते. काय संसार आहे, परंतु संसारात प्रेम नाही, लक्षात ठेवा. दिसतं त्याच्यावरती तुमचं चालू आहे. संसार हा प्रेमाचा आभास आहे, परमार्थात प्रेम आहे. नवे नवे परमार्थच प्रेम स्वरूप आहे. संसारामध्ये प्रेम दिसतं, पण दिसलेलं प्रेम नसतं. प्रेमाचा आभासावर तुम्ही आम्ही जगतो. काय कोणी जर गोड बोललं तर बरं वाटतं, कोणी जर थोडंसं वाकडं बोललं तर राग येतो. काय प्रेमाला संसारातही किंमत आहे, आणि तेवढीच किंमत प्रेमाला परमार्थ म्हणजे भक्तीत आहे. विठ्ठल विठ्ठल क्रमशः चिंतन पा. भागल्या चेतारू संसार श्रमाने, संसार कष्टाने, संसार दुःखाने जी भागली आहेत, काय थकलेली आहेत, त्यांच्यासाठी परमात्मा तारू आहे. म्हणजे तारू नेणारी नाव आहे, भगवंत तारू आहे, नौका आहे. शंकराचार्य भगवान सांगतात, अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणं किमस्ति, गुरो कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. भगवंताची चरण रूपी नौका ही संसार सागरात असणाऱ्या जीवांना तारून नेणारी आहे. भागल्याचे तारू परमात्मा भागलेल्या संसार कष्टाने थकित झालेल्या जीवांसाठी तारून नेणारे आहेत. विठ्ठल विठ्ठल तरण्यासाठी आपली सुद्धा इच्छा आहे. काय ज्यावेळी आपण डुबत असतो, त्याच वेळी आपल्याला माहीत होतं की आता आपण तरलो पाहिजे, वाचलो पाहिजे. तुम्ही आम्ही सर्व जीव मरण्यासाठी आलो आहोत. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उत्पन्न झालेली वस्तू नष्ट होण्यासाठी आहे. जन्म हा मरणासाठी आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याचा मृत्यू होत असतो त्याला पुढे जन्म होत असतो. मृत्यू होणाऱ्याचा जन्म होतो, जन्म होणाऱ्याचा मृत्यू होतो, पण मुक्त होणाऱ्याचा मात्र जन्मही होत नाही आणि मृत्यू होत नाही. मी नाही सांगत, जन्म नाही रे आणि का, जन्म नाही रे आणि का, तू का रे माझे
हिरे आनी कतुका मने माझी भाक तुको बराय शपथ घेऊन सांगतात भावांनो ज्याला मुक्ती मिळालेली आहे त्याला जन्माला यायचं काम नाही आणि ज्याला जन्मालाच यायचं काम नाही त्याला मरणाचा प्रश्न नाही. जन्म आणि मरण अतिशय कठीण गोष्टी आहे काय आणि त्याच्यासाठी परमार्थ शिकावा लागतो. शिकल्यापेक्षा तो करावा लागत असतो. शिकणं वेगळी गोष्ट आहे काय. शिकणं थिअरी आहे परंतु जे आपण करतो ते प्रॅक्टिकल असतं आणि प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे काय. थिअरी महत्त्वाची नाही ती एक स्टडी आहे परंतु ज्यावेळी प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही उतराल त्यावेळी तुम्हाला अनुभव येईल अनुभूती येतील काहीतरी संशोधन होईल. आपण पारायणं पारायणं करू करू मेलो वाचून वाचून मेलो काय वाचून वाचून मेलो पण वाचण्याची कला नाही आली म्हणजे जगण्याची कला नाही आली. ही कला साधू संतांच्या जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला त्याला तुमच्या आधुनिक भाषेमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. काय जगण्याची कला. जगण्याची कला विलक्षण असते. तुम्ही आसन केला प्राणायाम केला समाधी लावली म्हणजे जगण्याची कला आली अशातला प्रकार नाही. शरीर स्वस्थ राहील. शरीर स्वास्थ्य वेगळी गोष्ट आहे आणि जगण्याची कला ही वेगळी गोष्ट आहे. जगणारी तुम्ही आम्ही सर्वजण आहोत पण जगण्याची कला आपल्याला साधली किंवा नाही हे ज्याचं त्याला माहीत आहे. साधू संतांना परमार्थ कळाला संसार कळाला जगण्याची कला कळाली. जगण्याची कलाही तुम्हाला सांगितली त्यांनी संसारही सांगितला आणि परमार्थही सांगितला. कोणतंही क्षेत्र त्यांनी असं ठेवलं नाही की तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला समजावून दिलं नाही. पण तुम्ही आम्ही जर समजून घेण्याच्या मानसिकतेमध्येच नसाल काय उपयोग नाही. मराठीमध्ये मन आहे. गाढवापुढे वाचली गीता आणि गाढव म्हणतो रात्रीचा गोंधळ बरा होता जत्रेतला. म्हणून गाढव शब्दाचा अर्थ आहे मूर्ख. मूर्खापुढे तुम्ही किती चांगले विचार सांगा त्याच्यात परिवर्तन होणार नाही त्याच्यात बदल होणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या प्रबोधनात आमच्या विचारात फार मोठं सामर्थ्य आहे. गाढवाची घोडे गाढवाची घोडे आम्ही करू दृष्टी पुढे 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 गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. याचा अर्थ नाही की जे चार पायाचं गाढव असतं त्याला घोडं बनवायचं. गाढव शब्दाचा अर्थ आहे मूर्ख अज्ञानी आणि घोडं म्हणजे शान. पहा मी काशीमध्ये राहायचो. गाढव कसं गाढव असतं मी काशीत गेल्यानंतर मला कळलं. काशीमध्ये अशा छोट्या छोट्या बोळ्या आहेत. एक एक किलोमीटर दीड दीड किलोमीटर छोटीशी बोळी. दोन माणसं आले तर त्या असं तिरप होऊन चालावं लागतं.
इतक्याला आणणार. मेन रोडवरती गाढवाच्या पाठीवर वाळूचं ते असणाऱ्या त्या ठिकाणी गोणे असायच्या, वाळूच्या पाठीवर टाकल्या आणि ते गाढव एकदा फक्त जिथं नेऊन टाकायची ती वाळू तिथपर्यंत न्यायचे. दोन असतील, चार असतील, एक असेल, आणि एकदा का तिथं वाळू ओतून घेतली त्याच्या पाठीवर तेच पोतडं टाकून द्यायचं. पुन्हा जिथं वाळू भरल्या जाते तिथंच येणार ते. इतकं इमानदार कोण? गाढव इमानदार. घोड्याचं सोडा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दिवसभर चक्रा तिथून भरून द्यायचं, इथं खाली करून घ्यायचं. खाली केलं की तिकडे त्याला उलटा त्या तोंड केलं की पुन्हा तिथं भरल्या तिथं. मी विचार करू लागलो ही गाढवं एवढी वझं वाहतात आणि इथून तिथं तिथून पुन्हा परत ते वझ्याजवळ जातात. हे गाढव जर हुशार असतं दुसऱ्या गल्लीतून पळून गेलं नसतं का? पण शेवटी म्हटलं नाव ठेवणारा ना बरोबर नाव ठेवलो त्याचं गाढव. पा इमानदार ही गोष्ट नक्की. पण इथून सोडलं की तिथं, तिथून सोडलं की इथं. पण घोड्याच्या पाठीवर तुम्ही एकदा लादून पाहा ते वाळूचं गाठोळं, एकदाच तिथं नेऊन टाकून देईल ते. पण कोणत्या गल्लीतून पुन्हा गंगेवर जाईल हे सांगता येणार. म्हणून तो घोडा आहे. काय गाढव हे गाढवच आहे, घोडा हा घोडाच आहे. घोड्याचं शहाणपण आणि गाढवाची मूर्खता एवढाच फरक आहे. विठ्ठल 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 हर विठ्ठल विठ्ठल. दिवसभर काम करून घ्या आणि रात्री आणायचं. अनुसतं त्या ठिकाणी शेजाऱ्याच्या शेतात जाऊ नये, कोणाच्या पिकात जाऊ नये म्हणून ज्यानं पाळलेले आहेत त्यानं काय करायचं? भिंती शेजारी उभं करायचं आणि असा आपल्या हातानं त्याचा पाय धरायचा, नुसता असा उजवा वेढा मारायचा असा आणि हात काढून घ्यायचा. काय ते रात्रभर पाय सुद्धा उचलणार नाही, त्याला माहिती आहे आपला पाय बांधल्या गेला, पाय बांधला का त्याचा. काय सकाळी त्यानंच यायचं आणि फक्त उलटा येडा मारायचा लगे पाय उचलला की निघालेचा राहिला. म्हणून ते गाढव आहे, त्याला बांधलेलं कळत नाही आणि मोकळं केलेलं समजत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि अशा अज्ञानी मूर्ख समाजाला तुकोबाराय म्हणतात गाढवाची घोडे आम्ही कडू दृष्टी पुढे. समाजात किती अज्ञानी माणसं असतील त्यांना आम्ही घोड्याचं शहाणपण देऊन समाजात उभे करू. एवढी मोठी समाजाच्या विषयी तळमळ ज्यांची आहे. भागल्याचे तारू. तुकाराम महाराज सांगतात अरे जीवांनो, मनुष्यांनो, व्यक्तींनो, परमात्मा हा भागल्याचा तारू आहे. भागलेल्या व्यक्तींना तो त्या ठिकाणी अशा प्रकारे तारणार आहे. शिनल्याची सावली. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक तीन प्रकारचे ताप, तीन प्रकारचे दुःख आपल्या जीवनामध्ये असतात आणि या त्रिविध दुःखामध्ये सर्व घोरपळून निघालेले आहे. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक या तीन तापाने शिनलेल्या लोकांना, शिनलेल्या जीवाची सावली परमेश्वर आहे, पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल भागल्याचा तारू आहे, शिनल्याचा शिनल्याची सावली आहे. भुकेलिया घाली प्रेम पान्हा. आणि ज्यांना भूक लागलेली आहे त्यांना प्रेमाचा पान्हा देणार आहे तो परमात्मा. विठ्ठल विठ्ठल ज्याला हित करून घेण्याची, उद्धाराची भूक लागलेली आहे, ज्याला परमेश्वर भेटीची भूक लागलेली आहे, ज्याला परमार्थ चिंतनाची भूक लागलेली आहे, माझा आत्महित झालं पाहिजे असं ज्याला आशा आहे वाटत असेल त्याच्यासाठी प्रेमाचा पान्हा देणार आहे. प्रेम पान्ह्याचे अनेक उदाहरणं आहेत. एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
खूप माणूस शिकला म्हणजे त्यालाच कळत असतं असं नाही. मी कीर्तन करतो म्हणजे मला फार कळतं अशातला प्रकार नाही. कोणी पोथी पुराण सांगत असेल त्याला सर्व जग कळालं हे नाही म्हणता येणार. परंतु त्या संतांची आणि त्या भगवंताची कृपा ज्याच्यावरती होते ना त्याला मात्र जरूर कळत असते. ज्याला कळालेलं आहे त्याची कृपा जर जीवावर झाली तर त्या जीवाला कळत असते, एरवी कळत नाही. फार अवघड आहे कळणं न कळणं. एक फार मोठा विद्वान पंडित होता, शिकलेला पंडित होता, आणि त्याला परगावला जायचं होतं. ज्या गावाला जायचं होतं त्याच्या गावात आणि त्या जायच्या गावामध्ये नदी होती. मधात नदीच्या काठावर आला, नावाडी नाव घेऊन तिथे उभा होता. कोणी जर पलीकडे जाणारे लोक असतील, पॅसेंजर असतील, तर त्यांना बसून देऊ, पैसे घ्यायचे बसवायचं, पलीकडे सोडून द्यायचं. पंडितजी आले, बाकी कोणीच नव्हतं. का रे, मला पलीकडे जायचं आहे, फार अर्जंट आहे, वेळेच्या आत पोहोचायचं आहे. ते म्हणे, बसा नावीमध्ये, तुम्हाला पलीकडच्या काठाला पोहोचून देतो. पंडित नावेमध्ये बसला. काय, जी अतिविद्वान माणसं असतात ती बहुभाषी नसतात, ती शांत आणि गंभीर असतात. आणि जी अल्पज्ञ असतात, अल्पज्ञानी असतात, ती फार मोठी बडबड करणारी असतात. भरलेलं भांडं कधी डुबडुब करत नाही, पण रिकामं भांडं त्या ठिकाणी काय करेल सांगता येणार नाही. म्हटलेलं आहे, पंडित बसला आणि नाव चालू झाली. नावाडी आपल्या आवल्या चालू लागला, नाव पुढे पुढे सरकू लागली. पंडितानं एक प्रश्न विचारला, विचारू का तुला? तो नावाडी म्हणाला, मी इतका साधा माणूस आहे, तुम्ही कोणती गोष्ट मला विचारली ते मी सांगू शकणार नाही, उत्तर माझ्याकडे नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये प्रश्नच उभे राहिले नाही तर उत्तरांचा प्रश्न दे. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनंत प्रश्नांनी गोंधळ केलेला आहे, म्हणून तुम्ही आम्ही उत्तर शोधत असतो. काय, कोठे उत्तर मिळेल, कोठे आपल्याला उत्तर मिळेल, याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, शेवटी आयुष्यभर आयुष्य जातं परंतु उत्तर मिळत नाहीत, प्रश्न चालूच असतात. पा, शाळेमध्ये शिकलेल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवावे लागत असतात. त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तो तंतोतंत सोडवतो. प्रश्न आलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये पण उत्तर माहीत नाही, तो लिहू शकत नाही, काही लिहिलं तर ते चुकीचं होऊ शकत. पंडित म्हणाला, नावाडी, त्याने म्हटलं, काय म्हणता? नाही, मला एवढंच विचारायचं तुला, तू धर्मशास्त्र शिकलेला आहे का? तो नाव चालून पोट भरणारा गरीब माणूस, त्याला कशा धर्मशास्त्र पाहिलं? तो नावाडी प्रामाणिक होता, तो म्हणाला, पंडितजी, मी धर्मशास्त्र हा शब्द आजच ऐकला माझ्या आयुष्यामध्ये, आणि असले प्रश्न मला काही करू नका तुम्ही. जाऊ दे म्हणाले, धर्मशास्त्र नाही शिकला, धर्मशास्त्र तुला धर्म माहीत नाही, धर्मशास्त्र माहीत नाही, मूर्खा, तुझं चाराने जीवन व्यर्थ गेलं म्हणून समाज. ते म्हणले, काही हरकत नाही, थोडीशी नाव पुढे गेल्यानंतर तू वेदांत शास्त्र शिकलेलं आहे का? हो, मला हे नवीन शब्द कशाला विचारता तुम्ही? तुम्हाला, मी वेदांत नाही शिकला म्हणे, आठाने जीवन व्यर्थ गेलं. काय, पुढं गेल्यानंतर विचारलं, न्यायशास्त्र शिकलेलं आहे का? ते म्हणले, मी तुम ते पहिलं विचारलं तेही शिकलो नाही, दुसरं विचारलं तेही माहीत नाही, तिसरं तर मला आजच कळालं की मला बिलकुल काहीच माहीत नाही, आणि मला काही विचारू नका. आता चौथा प्रश्न करायचा होता, म्हणजे बाराने जीवन तर म्हणले तुझं व्यर्थ गेलं, तुला धर्मशास्त्र माहीत नाही, तुला वेदांत शास्त्र माहीत नाही, तुला न्यायशास्त्र माहीत नाही, आता शेवटचं विचारतो, थोडंसं पुढं चल. थोडं पुढं जायचं, प्रश्न करायच्या अगोदरच भयंकर सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुरू झालं आणि नाव डगमगायला लागली. काय, नाव डगमगायला लागली. पंडित म्हणाला, नाव उलटी होते काय? ते म्हणाले, पंडितजी, मला हे सांगा, तुम्हाला पाहुणं येतं का? काय, ते म्हणाले, मला इतके शास्त्र येतात पण पाहुणं येत नाही. नावड्यानं म्हटलं, तुझं 16 जीवन बर्बाद झालं म्हणून समज आता.
असं नाही की पुष्कळ शिकल्यानंतरच कळत असतं. विठ्ठल विठ्ठल हो, न शिकून याचं 12 आणि याचं शिकून 16 आणि बेकार झालं. शिकलेली माणसं असावीत पण वाचाळ नसावीत, व्यर्थ बोलणारी नसावीत, शिकलेली असावीत. शिकलेली फार चांगली गोष्ट आहे शिक्षण घेणं किंवा शिक्षण अभ्यास करणं. मला एवढं सांगायचं, तुकोबाराय काय म्हणतात, विठ्ठल 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 विठ्ठल. ओ, राम वनवासात असताना सीतेचं हरण झालं, सीता हरण झालं, शोध चालू होता, शोध चालू होता. ज्या पंचवटीतून सीतेला उचललं रावणाने आकाश मार्गाने विमानातून जात असताना सीतेला जटायूनं पाहिलं. जटायू राम भक्त होता. जटायूनं पाहिल्यानंतर रावण कोणत्या तरी स्त्रीचा अपहरण करून चाललेला आहे, कोणत्या तरी स्त्रीला पळवत आहे, पापी आहे, दुष्ट आहे, भ्रष्ट आहे. तो रावण सुद्धा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण काय, ज्यावेळी तो वेदाचं उच्चारण रावण करायचा त्यावेळी ऋषी मुनी ज्यांचं वेद चुकत होता त्या दुरुस्त्या करायच्या, उच्चारणामध्ये शब्दामध्ये दुरुस्ती करत होते, इतका तो रावण विद्वान होता. विद्वान होता पण प्रवृत्ती खोटी होती. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्राह्मण पुत्र आहे, सामान्य ब्राह्मण पुत्र नाही, ऋषी पुत्र आहे, विद्वान आहे. विद्वान आहे पण आचरण भ्रष्ट आहे. आता तुम्हाला आता आता लोकांना आपल्या लोकांना परमार्थ कळायला लागला तर बरे काय, नाही तर पूर्वी खायचं आणि प्यायचं. आतापर्यंत आता सुद्धा तुम्ही खूप मौज मस्ती मारलेली आहे. आता ब्राह्मण सुरू झालेले आहेत नॉनव्हेजमध्ये, कोण झालेले आहेत ढाब्यावर, कोण आहेत दिवसा तुम्ही रात्री ते आहेत, फरक फक्त एवढा आहे. कारण तुमच्या डोक्यात अजूनही जमलं नाही रात्री जायला पाहिजे का दिवसा जायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. भुकेलिया घाली प्रेम पान्हा, परमात्मा प्रेमाचा पान्हा पाजणार आहे. बाळाला केव्हा भूक लागते हे आईला जाणीव असते. काय बाळाला केव्हा दूध पाजायचं, त्याला केव्हा भूक लागली, कशी भूक लागते आईला माहीत असतं. कारण आईचं मन 100% त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं म्हणून आईला माहीत असतं. तसं परमेश्वरात परमेश्वर तुमची आमची आई आहे, तुम्ही आम्ही तिची संतान आहोत. त्याचं मन परमेश्वर आपल्यात गुंतलेलं आहे पण आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहे, आपल्याला आईचं ध्यान नाही. जटायूने पाहिलं की परस्त्रीचं हरण करून रावण चाललेलं आहे, तेवढ्यामध्ये जटायूनं झेप घेतली आणि रावणाच्या रथावरती झेप मारली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. शेवटी तो बलशाली रावण होता, त्याने जटायू धरला, दाबला आणि दोन्ही पंख त्याचे काढून टाकले आणि खाली फेकून दिला. जटायू खाली पडला पण प्राण होते, रावण गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तेवढ्यामध्ये राम त्याच जंगलामध्ये अरण्यामध्ये प्रवास करत असताना पाहिला कोणीतरी पक्षी आहे. खरं कोणीतरी पक्षी आहे, पडलेला आहे, बेहाल अवस्थेमध्ये आहे, त्याला उठता येत नाही, त्याला उडता येत नाही. काय आणि जवळ आल्यानंतर त्या जटायूच्या मुखात राजा राम 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 सीता राम राम राम
श्री राम श्री राम अखंड रामाचं ध्यान रामाचं मनन रामाचं स्मरण आणि नामस्मरण करत राम गेले. अरे कोणीतरी पक्षी पडलेला आहे राम राम म्हणत आहे. जवळ गेल्यानंतर जटायू राजा दशरथाचे मित्र होते. जटायू हे राजा दशरथाचे मित्र होते आणि आपल्या मित्राची सून रावण घेऊन चाललेला आहे तिला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एका नारीला सोडवण्याचे प्रयत्न पक्षांनी केले हे रामराज्य होत. काय होत हे रामराज्य होत. विठ्ठला 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 विठ्ठला. आता राज्य कोणतं आलं? मोबाईल राज्य. मोबाईल राज्य हे स्कूल कॉलेजमध्ये काय होतं काही पता नाही. मोबाईल राज्य. एका स्त्रीची इज्जत, एका स्त्रीचे प्राण, एका स्त्रीची इज्जत आणि प्राण वाचवण्याचा प्रयत्न एका पक्षाने केला. रामाच्या राज्यामध्ये पक्षी सुद्धा एवढे शुद्ध आचरणशील होते, एवढे महान विचाराचे होते. आज जी अक्कल माणसांना सुद्धा आली नाही त्यावेळी ती पक्ष्यांना होती. विठ्ठल विठ्ठल. हो श्रीराम जटायूच्या जवळ गेले आणि जटायूला उचलून आपल्या मांडीवरती घेतलं. जटायूचं मस्तक आपल्या हृदयाला लावलं. काय जटायूचं मस्तक आपल्या हृदयाला लावलं. जटायूचे प्राण आणि रामाचं स्वरूप एक झालं. ही त्याची कृपाळुता आहे. काय प्रेम पान्हा ज्याला म्हणतो आपण. पक्षाला सुद्धा जे प्रेम दिलं ते भक्तांना का देणार नाही? कारण तो भक्त पक्षी सुद्धा भक्त होता. विठ्ठल 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 विठ्ठल. हो आणि या चिंतनातून तुकोबाला आता दुसऱ्या कडव्या सांगतात. ऐसा हा कृपाळो अनाथाचे वेशी. ऐसा हा कृपाळो अनाथाचे वेशी.
वैसी ही कृपाळू अनाथाची वेशी सुखाची आरासी पांडुरंग सुखाची रास काय भगवंत सुखाची रास आहे सुखरूपाय साधुदा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो सुख स्वरूप आहे सुखाची रास आहे सर्वात महत्वाची गोष्ट ऐसी ही कृपाळू अनाथाची वेशी वेशी म्हणजे आधार अनाथाचा तो आधार आहे परमात्मा विठ्ठला विठ्ठल अनाथाची वेशी म्हणजे आधारही आहे आणि अनाथाचं कल्याण करण्यासाठी कृपाळू सुद्धा आहे कृपाळू असणं फार महत्वाची गोष्ट कृपाळू हे दोन शब्द परमेश्वराला आणि संतांना शोभतात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज साधू कृपाळू आहे तसा परमात्मा कृपाळू आहे विठ्ठला विठ्ठला कृपाळू नाही कनवाळू कृपाळू भक्ताला की पोई कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई नुसता परमात्मा कृपाळ कनवाळू सुद्धा आहे काय ज्याच्याशी काही संबंध नसला आणि त्याच्यावर कोणी कृपा करत असेल तर मग काय कनवाळूपणा दाखवतो परमात्मा कनवाळूपणा दाखवत नाही तो कनवाळूच आहे केवल कनवाळू केवल कृपाळू नाही कनवाळू कृपाळू आहे विठ्ठला 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 ज्यावेळी भगवान श्री रामचंद्र प्रभूने वालीला बाण मारला वाणी कोसळून खाली पडला कोसळून खाली पडल्यानंतर वालीची कठीण गती झाली बाण लागेपर्यंत वालीला राम कळाला नाही परंतु ज्यावेळी रामाचा बाण वालीच्या छातीत घुसलेला होता त्यावेळी वालीला राम कळायला लागला की राम काय आहे म्हणून विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाऊगी हे वाचा वेचू नये निर्वाणीचा अंतिम बाण ज्याच्या छातीत घुसला त्यावेळी वाली रामाला म्हणतो श्रीराम काओ मला सुग्रीवाच्या ऐवजी मला जर मित्र केलं असतं ना सीतेला नाही रावणाची सुद्धा दाढी धरून तुमच्या पुढे आणून उभा केला असता एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य आणि त्या भित्र्या सुग्रीवाला मित्र केलं तुम्ही राम म्हणाले कोणाला मित्र करायचं कोणाला मित्र नाही करायचं हे मला सर्व ज्ञान आहे मला तू शिकवण्याचा प्रयत्न करू नको काय तू बलाढ्य आहे बलशाली आहे रावणावरती विजय प्राप्त करू शकणार आहे मला जाणीव होती परंतु वाली तू आचरण भ्रष्ट होतास आचरण भ्रष्ट व्यक्तीचं मला तोंड पाहून बाण नव्हता मारायचा म्हणून मी वृक्षाला आड करून तुला बाण मारला तुझ्यासारख्या पापी व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहू नये म्हणून मला वृक्षाच्या आड होऊन बाण मारावा लागला कारण तू हा प्रश्न करणारच होता पुढे मला वृक्ष आडवा करून का बाण मारला तुला अगोदरच उत्तर देतो
त्यावेळी वालीला राम कळायला लागला आणि वालीनं एवढीच इच्छा प्रकट केली, भगवान माझी एकच इच्छा आहे, मी परमार्थ करू शकलो नाही, मी रामाचं नाव नाही घेऊ शकलो, मी रामाला नाही कळू शकलो, परंतु माझ्या अंगदाला ओटीत घ्या, माझ्या अंगदाला मी तुम्हाला समर्पित करून जात आहे, माझ्या अंगदाला सांभाळा. काय ज्यावेळी रामाने होकार दिला की तुम्ही चिंता करू नका वाली, मी अंगदाला सांभाळून घेईल, वारीला प्राण सोडायचे होते त्यावेळी अंगदाने रामाला म्हटलं, प्रभू मला तर तुमच्या सेवेनं मुक्ती मिळणारच आहे, परंतु माझे वडील कधी परमार्थ करून किंवा तुमची स्तुती त्यांनी केली नाही, प्रशंसा केली नाही, नाव घेतलं नाही, तर माझ्या वडिलांना तुम्ही मुक्ती द्या. राम म्हणाले वेळ आहेस की काय, अरे मी परमात्मा आहे, कनवाळू कृपाळू आहे, कृपाळू कोणी असू शकेल पण कनवाळू कृपाळू होणं फार अवघड आहे. तेथे भगवान श्रीरामाने वाली माझा शत्रू आहे हे सुद्धा पाहिलं नाही, फक्त वालीचं हित पाहिलं. साधू पाहत नाही की हा शत्रू आहे का मित्र आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमान यो हो, काय शत्रू आहे की मित्र आहे हे नाही पाहत. विठ्ठला विठ्ठला चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. हृदय पवित्र असेल तर शत्रुत्व नावाचा भावच राहणार नाही. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू नरसिंह भगवंताने त्यांचा वध केला. प्रल्हादाने मुक्ती मागितली वडिलासाठी, सांगितलं बाळ ज्या परमेश्वराची तुझ्या वडिलावरती दृष्टी पडली त्याच वेळी मी त्याला मुक्त केलेलं आहे, त्याच्यासाठी मुक्ती मागण्याची आवश्यकता नाही. परमात्मा कनवाळू कृपाळू आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि सुखाची या राशी पांडुरंग, तो सुखाची खान आहे, सुखाची रास आहे. विठ्ठला विठ्ठला कनवाळू आहे, कृपाळू आहे, सुखाची रास आहे, काय थकलेल्याचा सिनभाग दूर करणारा आहे, सर्व काही करणार आहे. मग अडचण काय आहे? काय अहो म्हणे काहीच अडचण नाही, तो सर्वांच्या सन्मुख आहे. मग दिसत का नाही? तिसऱ्या कळव्यात सकळा सन्मुख प्रेमाची Oh,
सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी पाहे बहु पोटी उतावीळ. पोटी म्हणजे अंतकरणात, त्याचं अंतकरण इतकं उतावीळ आहे. भेटी लागी जीवा उतावीळ मन म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या भेटीसाठी त्याचं मन उतावीळ आहे. सर्वांच्या सन्मुख आहे, सकळा सन्मुख कृपेची दृष्टी सर्वांच्या सन्मुख आहे. सन्मुख म्हणजे जवळ, सन्मुख शब्दाचा अर्थ आहे जवळ आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी जी बुद्धीस पुरे अहर्निशी तिवस तुगा मी. काय किती जवळ आहे, सर्वांच्या हृदय देशी. सर्वस्यचा हम हृदय सन्निविष्टा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. इतका जवळ परमात्मा असल्यानंतर सुद्धा आपल्याला अजून दिसला नाही. काय परमात्मा तुमच्या इतक्या जवळ आहे आणि तुम्ही इथून त्या ठिकाणी 1000-2000 किलोमीटर बद्रीनारायणला जाता पायाला. इतक्या दूर जाऊन तिथे शोधत असतात, तिथेही भेटत नाही. काय तिथे मंदिर दिसतं, मंदिरातली मूर्ती दिसते, पण तो मूर्तीतला परमात्मा नाही दिसत. संत सावतोबा त्यांच्या हयातीत ते पंढरपूरला गेले नाही. पंढरपुरापासून ते दूर नव्हते. पंढरीतला विठ्ठल त्यांनी आपल्या हृदयात, आपल्या मळ्यात, आपल्या कामात, आपल्या धंद्यात, आपल्या व्यवसायात पाहिला. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी बोलत होता, सर्व काही करत होता. जिथे जाऊन देव पाहिला जातो, तो देव जर त्यांच्या मळ्यात असेल तर त्यांना त्या मंदिरात जायचं काम नाही. एक दिंडी आली कोणत्या तरी गावची, संत सावतोबा मळ्यामध्ये काम करत होते. दिंडीवाल्यांचा रस्ता चुकला आणि कोणाला तरी विचारला, त्याला माहीत होता पंढरीचा रस्ता कुठे आहे. त्याने मुद्दाम सांगितलं त्या मळ्यामध्ये साधू राहतो, त्याला विचारा. काय सावतोबाच्या मळ्यामध्ये दिंडी आली आणि त्या दिंडीतल्या लोकांनी विचारलं, महाराज पंढरपूरचा रस्ता? सावतोबा म्हणाले, पंढरपूरचा रस्ता मलाही माहीत नाही, कारण मी अजून गेलोच नाही. परंतु पंढरपूरचा देव जो आहे ना तो मला माहीत आहे. पंढरपूरचा देव कोठे राहतो हे मला माहीत आहे, पण पंढरीचा रस्ता आपल्याला विचारू नका. एवढा कृपाळू परमात्मा. त्यांच्या त्याने अहोरात्र आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात, आपल्या शेतात, आपल्या मळ्यात, आपल्या भाजीपाल्यात, काय तिथं तर पांडुरंग पाहिला. पांडुरंग इतका जवळ आहे, देव इतका जवळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कबीर म्हणतात, पोथी पळपळ जगमुवा पंडित भयान कोय, ढाई अक्षर राम का पढ़े सो पंडित होय. पोथी पढ़ पढ़ जगमुआ पंडित भयान कोय. पोथी वाचून वाचून मेले है? पोथी वाचून वाचून मेले, पण देव पाहिला नाही. भजन म्हणून म्हणूनही मेले, कीर्तन करून करूनही मेले, पण देव पाहिला नाही. किती अवघड आहे. देव इतक्या जवळ असून जर तुम्ही पाहू शकत नाही तर दूरचा देव काय पाहणार आहे तुम्ही. काय लोक म्हणतात, चला आता आपण रिटायर झालो, आपल्याला काय काम आहे, करा चार तीर्थ चार धाम. आता तुम्ही रिटायर झाले, बसल्या ठिकाणी तुकोबारायांनी म्हटलं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. रिटायर झाल्यावर नसतं फिरायचं, रिटायर व्हायच्या अगोदर फिरून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलगान सुन म्हणते, बाबा आता तुम्ही रिटायर झाले, 2 वर्ष घ्या तीर्थ करून, नंतर आमचे पोर तुमच्या डोक्यावर ठेवू सांभाळायला. रिटायर झाल्यानंतर त्यांना देव आठवायला लागतो. लोक म्हणतात, इतक्या लवकर माळ घातली तू, तर आता 9व्या वर्गात आहेस, 10व्या वर्गात आहेस, 12वीत आहे ना, आताच माळ घातली तुझं का वय झालं का माळ घालायचं? माळ घालायचं वय असतं काय? काय शाळेत जायचं वय असतं. आमच्या काळामध्ये 6 वर्षात झाला एक शाळा, आता 3 वर्षात झाला की लगेच सुरुवात. आमच्या काळात 6 वर्षात झाला या हाताने कोण कान धरता आला की म्हणजे झाला 6 वर्षाचा. सोपं करीत होतं. आमच्या परमार्थाच्या शाळेमध्ये जन्माला आलेल्या दिवसापासून मरण्याच्या दिवसापर्यंत केव्हाही प्रवेश आहे. काय कधी या,
Vithala 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 मग परमात्मा कोठे आहे? सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी सर्वांच्या जवळ आहे आणि कृपा दृष्टी करणार आहे. सदैव सर्वावरती कृपा दृष्टी. तुम्ही सावलीच्या झाडाखाली उभे राहिले तर ते झाड तुम्हाला ताप देईल का सावली देईल? सावली देईल. तुम्ही सावलीमध्ये उभे आहात पण सावलीमध्ये उभे असूनही तपलेलेच असतात. तुम्ही जर आतून तपलेले तर वरची सावली तुम्हाला काही करत नाही. म्हणून तर घरामध्ये त्या ठिकाणी ताप आल्यानंतर झोपले तरी गोधड्या घ्या, रजाई घ्या, सर्वच अंगावर घ्या, तरी थरथर थरथर कापलेला असेल का? आतला ताप खतरनाक आहे. बाहेरचं ऊन आपल्याला सहन होऊ शकते पण आतला आलेला जो ताप आहे तो इतका खतरनाक आहे. इतका खतरनाक तो जर डेंग्यूचा असला तर घेऊनच जातो. किती खतरनाक आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे डास, वेगवेगळ्या प्रकारचे ताप निघले. आमच्या जुन्या काळामध्ये इतक्या जाती प्रजातीत नव्हत्या डासाच्या. तुम्ही भाग्यशाली आहेत की तुम्हाला ते डास पाहायला मिळून राहिले. इतक्या प्रकारचे विठ्ठल विठ्ठल परिस्थिती आहे. परमात्मा सन्मुख आहे. सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी सर्वांच्या जवळ आहे. कृपा दृष्टी ठेवणार आहे. पाही बहु पोटी उतावीळ. आणि अंतकरणातून इतका उतावीळ आहे तुमचं हित कल्याण उद्धार करण्यासाठी. पण त्याला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. समज आली म्हणजे शहाणान, समज नाही आली म्हणजे वेळ आहे. लक्षात ठेवा, समज येणं महत्त्वाचं आहे. पा ध्रुवाला 5 वर्षामध्ये समज आली. ज्ञानेश्वर माऊलींना जन्मताच समज आली. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आलेलो टांगणी. अरे जन्म झाल्याबरोबर समज होती. शंकराचार्यांना 8व्या वर्षी समज आली. कोणाला कितव्या वर्षी समज येईल हे सांगता येणार नाही. आपली तर आता वरती जायची तयारी आहे तरी सुद्धा समज नाही आली. किती कठीण आहे. समज ही विचारातून येत असते, प्रबोधनातून येत असते, प्रबोधातून येत असते. म्हणून माणसाने विचाराच्या संलग्न असलं पाहिजे आणि विचाराच्या सन्मुख राहणं हे देवाचं सन्मुख राहणं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, तुमच्या जवळ आहे. पण तुमची आणि त्याची भेट व्हायला पाहिजे. ही आमची सुद्धा इच्छा आहे की तुमची आणि त्यांची भेट व्हायला पाहिजे, माझी आणि त्याची भेट व्हायला पाहिजे, सर्वांशी तो भेट व्हायला पाहिजे. काय ज्यावेळी तो योग सुयोग येईल त्यावेळी जरूर त्याची भेट होईल. कोणाची? विठोबा तुका म्हणे येथे आता उरे कैचा अनंत जन्मीचा सिनभाग. एवढी त्याची कृपाळूता असेल तर अनंत जन्माचा आलेला सिनभाग तो कसा राहील असं तुकोबाराय आपल्या आत्मविश्वासाने सांगतात. संतांचा हा आत्मविश्वास तो जगतहिताला कारणीभूत असतो. अरे अभंगाचा संपूर्ण भावार्थ संपलेला आहे. शेवटचे मात्र 2 मिनिटांमध्ये 2 शब्द. आज आपल्या भगवान कालभैरवाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तपरायण कुंडाजी बाबा डेरे यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने जवळजवळ 44 वर्षाचा हा अखंड हरिनाम सप्ताह हा ज्ञानयज्ञ आपल्या खानगाव इथे चालू आहे. पा जवळजवळ 44 वर्ष म्हणजे फक्त सुवर्ण महोत्सवाला 6 वर्ष शिल्लक राहिले आहेत. या ठिकाणी 18 या 20वा उत्सव होता. त्यावेळी मी पहिल्याने आलो होतो. मला सुद्धा येऊन जवळजवळ 24 वर्ष इथे होतात. मला एवढंच सांगायचं आहे, भगवान श्री कालभैरवाच्या कृपाशीर्वादाने आपल्या खानगाव नगरामध्ये हा भव्य दिव्य उत्सव आपण दरवर्षी वाढत्या प्रमाणात, वाढत्या उत्साहात
आणि वाढत्या प्रेमात साजरा करताय. दरवर्षी उत्सवाचं नवीन नवीन स्वरूप पाहायला मिळत आणि यावर्षी सुद्धा अतिशय विशेष आहे. सर्व गावकऱ्यांचं भैरव श्री कालभैरवाच्या प्रती भक्ती आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. साधू संतांच्या प्रती भक्ती प्रेम श्रद्धा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाचं सर्वांच्या परमार्थाचं कितीही कौतुक केलं तर कमीच वाटतं. मला सुद्धा जवळजवळ दोन तप हे तुमचं प्रेम पाहायला मिळालं. खरोखर हा परिसर छत्रपती शिवरायांचं हे जन्मस्थान आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या पावलानं पावन झालेली ही संपूर्ण तुमची भूमी आहे. ही मावळ्यांची, प्रामाणिक लोकांची, राष्ट्रभक्तांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये तुम्ही एवढा कौतुकास्पद कार्यक्रम राबवता ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. म्हणून झालेली सेवा, तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा आदर करतो, आमच्या गुणीजनांच्या प्रेमाचा आदर करतो आणि झालेली सेवा कालभैरवनाथाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली.